हरिओम, मी दानाजी सिंह पाटोळे, साधिवली उपासना केंद्र। माझा छोटासा अनुभव मी कथन करत आहे। 2020 साली माझी मिसेस आजारी होती, त्रास जास्त प्रमाणात होत होता, तर मी माझे फॅमिली डॉक्टरकडे उपचारासाठी घेऊन गेलो। साधारण त्यांचा अंदाज असा झाला की 100 एखाद्या माणसाला असा आजार होऊ शकतो, पण त्यांनी स्पष्ट आजाराचं नाव सांगितलं नाही। पण आमच्या मनामध्ये भीती होती, आणि माझ्या पाठीमागे बापूंचं पाठबळ होतं, त्याच्यामुळे मी आतून घाबरलो नव्हतो, खचून गेलो नव्हतो। मी म्हटलं ठीक आहे, काय असेल ते आपले बापू करून घेतील, आपण बघूया। तर ठीक आहे म्हटले, आपण ट्रीटमेंट देऊया। त्याच्यातूनही तिचे काय उपचाराचे प्रमाण कमी झालेलं आहे, मग आम्ही डॉक्टर चेंज केले। तर नाहारमध्ये एक डॉक्टर होते, त्यांच्याकडे आम्ही उपचार घेण्यासाठी गेलो। त्या मॅडमना आम्ही सर्व मेसेजचे रिपोर्ट दाखवले, त्या रिपोर्टमध्ये काही अंश मॅडमने रिपोर्ट वाचल्यानंतर ते म्हटले नाही, तिच्यामध्ये ब्लडचं प्रमाण कमी आहे, तिला आपल्याला ब्लड भरावं लागेल, तिचे सर्व रिपोर्ट काढावे लागेल। हॉस्पिटलमध्ये बोलवल्यानंतर त्यांनी काही अंश त्यांचा त्यांच्या प्रक्रियेप्रमाणे काढून घेतला आणि तो तपासणीसाठी पाठवला। ते 5 ते 6 दिवसांनी रिपोर्ट येईल असं त्यांनी मला सांगितलं, आणि तिचं जे तिला ब्लड वगैरे कमी होतं ते भरून घेतलं। त्यानंतर ते म्हटले की तुम्ही असं किती दिवस करणार, की तुम्हाला साधारण खर्च वगैरे मला सांगितला की साधारण तुम्हाला 80,000 खर्च येईल, आणि दुर्बिणीने वगैरे ऑपरेशन केलं तर साधारण 90 ते 95,000 खर्च येईल। मी म्हटलं ठीक आहे, परंतु ते बोलले ऑपरेशन करायची गरज नाही, आपण अगोदर बघूया आपला रिपोर्ट काय येत होते। ज्यावेळी रिपोर्टसाठी ते पाठवलं, तर रिपोर्ट घेण्यासाठी आम्ही गेलो असता, त्यावेळी ज्यावेळी रिपोर्टचे वेटिंग होतं, त्यावेळी मी बापूंचा रामनामाचा जप, डिजिटल रामनाम वही, मी त्या पाकड्यावरती बसून माझं पठण करत असायचो। आणि ज्यावेळी मी रिपोर्ट घ्यायला गेलो आणि डॉक्टरांना दाखवलं, तर डॉक्टरांनी मला फक्त डन केलं, तुझ्या मिसेसला काही नाही, फक्त उपचार घे, औषध गोळ्या घे, आज माझी मिसेस व्यवस्थित ठीक आहे। ह्या सर्व गोष्टी बापूंच्या कृपेमुळे झालेल्या आहेत, बापूंच्या आशीर्वादामुळे झालेल्या आहेत, त्यामुळे तिला एवढ्या मोठ्या असेल। आमचं पूर्ण कुटुंब, माझी मुलं रडत होती की मम्मीला आपल्या काय झालं, काय आजार झाला, पप्पा डॉक्टर काय बोलले। मी म्हटलं काही होणार नाही, बापू आहेत आपले, आपले बापू सर्व आजारांचं निवारण करणार। तिचा रिपोर्ट नॉर्मल आला, आज माझी मिसेस व्यवस्थित आहे, आमचा संसार बापूंच्या कृपेने सुखी आहे। अंबज्ञ नाथ सवित।